बऱ्याच अभिनंतर तुम्ही मालिकेमध्ये तुम्ही दिसणार आहात स्मॉल स्क्रीनवर, त्याबद्दल पहिल्यांदा काय सांगा? 7 वर्षानंतर मालिका करते आहे, आवाज येतो? 7 वर्षानंतर मी मालिका करते आहे. मधल्या काळामध्ये मी कोरोनामध्ये भरपूर कलाकार तंत्रज्ञांसाठी काम केलं. आमच्या श्रीमंत एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेमधून कलाकार तंत्रज्ञांसाठी काम केलं. धनंजय मानेचं नाटक आलं, बऱ्याच फिल्म्स केल्या, पण मालिकेसाठी जो वेळ लागतो तो वेळ माझ्याकडे नव्हता ह्या सगळ्या कारणांमुळे. पण जेव्हा मला ही मालिका आली, जेव्हा मंगेश जगताप तिचे प्रोड्युसर आहे, यांनी मला सांगितलं की प्रिया ते तुम्ही हा रोल कराल का, आणखीन एक वेगळी मालिका येते. म्हणलं बाबा माझे दिवस खूप कमी असतात तर कसा ॲडजस्ट करणार, तर त्याने तेही ॲडजस्टमेंट करतो म्हणून सांगितलं. आणखीन मी म्हटलं मालिका कुठली, सिंधुताईंवर आपण मालिका करतो. म्हटलं नक्कीच करेन मी. तर मी सिंधुताईंच्या आजीचा रोल करते आहे, पार्वती याची असं त्याचं नाव आहे. की निगेटिव्ह कॅरेक्टर आहे, सिंधुताईंचा जन्म होण्यापासून की तिचा ते शिक्षणापासून या सगळ्या गोष्टींमध्ये ह्या बाईला प्रॉब्लेम आहेत. आणि अशा प्रकारच्या अत्यंत प्रतिकूल वातावरणामधून सिंधुताई, म्हणजे हिंदीची सिंधुताई कशी झाली, हा सगळा प्रवास तुम्हाला मालिकेच्या अनुषंगाने पाहायला मिळतो. एक असा म्हणजे क्षण ज्यावेळेला तुम्ही म्हणाल तो ही भूमिका माझ्यासाठीच लिहिली गेलेली आहे आणि मीच आहे यासाठी, क्षण काय होता? जेव्हा कसं असतं ना की मी ॲक्च्युली जेव्हा मी हा विचार केला की सिंधुताईंच्यावरती मालिका बनते त्याच्यासाठी मला काम करायचं, तेव्हा मग रोल कुठला येईल हे हाच निर्णय माझा आधी पक्का होता. आणि जेव्हा हे कॅरेक्टर माझ्याकडे आलं, अत्यंत स्ट्रॉंग कॅरेक्टर आहे, निगेटिव्ह कॅरेक्टर असून सुद्धा ह्याच्यामध्ये लाऊड नाही आहे. हे कॅरेक्टर टिपिकली सिरियलचं मध्ये असतं की दरारा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतातच, पण तरीसुद्धा ते दिसणं असतं. म्हणजे मेकअप नाही आहे, विदाऊट मेकअप आहे, केस पांढरे आहे, गरीब घरात लागवलेले आहे, अत्यंत नॉन ग्लॅमर हा रोल असल्यामुळे मला तो आणखीन करायची उत्सुकता होती की असेही रोल करायला मजा येते. आणि 42 वर्षाच्या करिअरनंतर एखादा रोल असा करायला मिळाला तर आणखीन मजा येईल या हा विचार करून मी हा रोल घेतला आहे. आणि अत्यंत भाषेचा पण खूप वेगळा वेगळेपण होतं, कारण वर्ध्याच्या कडची वरती कुटुंब असल्यामुळे तिथे वैदर्भीय भाषा होती आणि ते एक माझ्यासाठी टास्क होता. तिथे मला थोडंफार नाही मिळतं, ते मेहनत आणि कष्ट घ्यावे लागले. आणि प्रेक्षक आता बघतीलच, 15 तारखेपासून सिरियल सुरू होती. 80च्या दशकातील तुमची जी भूमिका होती ती अर्थातच गावरान मध्यवर्ती नायिकेची भूमिका, ते आत्ता एखादी म्हातारी आजी हा सगळ्या प्रवासाकडे तुम्ही कसं बघताय? कारण का हीच तुमची लेटेस्ट म्हणजे आता भूमिका असणार आहे. छान वाटतंय मला सगळ्या प्रकारच्या भूमिका करून झालेल्या आहेत. माझ्या 42 वर्षाचा अनुभव माझ्या पाठीशी आहे. पण छोटी चिंदी जी आता जी आमच्या अनन्या ज्या वर्षाची होती त्या वयापासून मी काम करायला सुरुवात केली आहे. 42 वर्ष मी या इंडस्ट्रीमध्ये निगडीत आहे. त्याचा वेगवेगळ्या प्रकारचा रोल मला करायला मिळायला मिळते आहे. त्यासाठी परमेश्वराचे आभार मानते की खूप उत्तम उत्तम रोल मला त्यांनी माझ्या पदरात टाकलेले आहे. आणि आजचाच हा पार्वती आजीचा माझी जी भूमिका आहे ती नक्कीच रूपांतर शूटिंगमधून तुमचे इतरही तुमची सगळी कामं सगळी सुरू आहेत आणि या सगळ्या तुम्ही वेळ कसं झालं, तुमचं स्केड्यूल कसं आहे सध्या? सध्या मी 10-12 दिवस मालिकेसाठी देते, 10-12 दिवस माझ्या स्वतःच्या प्रोडक्शनसाठी देते, 10 दिवस मी माझ्या पक्षाच्या कामासाठी देते. अशा सगळ्या प्रकारचं काम माझं चाललेलं आहे, धावपळ करते. 2-3 महिने मला माझं घराचं तोंड बघायला मिळत नाही आहे आणि मी खूप बिझी आहे. अभिनय आणि स्वानंदी या दोघांची काय पहिली प्रतिक्रिया होती जेव्हा त्यांना कळलं की एखाद्या सामाजिक म्हणजे एका व्यक्तीच्या आजीची भूमिका तुम्ही साकारणार आहात, मग त्यांच्याशी तुम्ही किती डिस्कस केलं, त्यांनी तुम्हाला काही इन्फ्लुएन्स वगैरे काही काही दिलं, कशी चर्चा झाली? त्यांना एकतर त्यांना त्यांच्याशी इच्छा होती की त्यांनी आम्ही एक चांगलं प्रोजेक्ट करावं, एखादी सिरियल करावी, पण चांगल्या प्रोजेक्टच्या शोधात होते. आणि हे चांगलं प्रोजेक्ट मला कलर्स मराठीने दिलेलं आहे, मंदिर जगताप यांच्याकडून आलेलं आहे, त्यासाठी मी त्यांना थँक्यू म्हणेन की खूप छान पद्धतीने माझा हा रोल आणि लोकांपर्यंत उत्तम पद्धतीने आम्ही पोचू. आणि बेसिकली सिंधुताईंचं आयुष्य पोचेल, त्यांची त्यांनी ज्या पद्धतीने संघर्ष केलेला आहे तो संघर्ष लोकांच्यापर्यंत अत्यंत डिटेलमध्ये पोचेल. कारण याच्यामध्ये कुठेच काही ॲड केलेलं नाही आहे, हे सगळं जे तुम्ही बघाल ते खरं घडलं आहे त्यांच्या आयुष्यामध्ये आणि अचंबित करणारं आहे. तेव्हा आम्ही सगळ्यांना असं आवाहन करेन की येत्या 15 ऑगस्टला संध्याकाळी 7 वाजता कलर्स मराठीवर पाहायला विसरू नका सिंधुताई माझी माहिती. शेवटचा प्रश्न आहे ते म्हणजे कसलेले कलाकार किरण मानेपासून योगी चौक ते अगदी लहान जी अनन्य आणि त्याशिवाय सेटवरती इतर सगळी अनुभवी मंडळी त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव आणि काय हे सगळं तंत्र बदललेलं आहे एका वाक्यात काय सांगणार? एक कुटुंब झालेलं आहे आमचं, काही ते लहान मोठं असं कोणी नाही. आम्ही सगळे मज्जा करतो कामाच्या व्यतिरिक्त, आमच्यामध्ये खूप गप्पा होतात, एकमेकांच्या अनुभवांची देवाणघेवाण होते.
आणि त्यांना असं पहिल्या सुरुवातीला सगळ्यांना टेन्शन होतं की मी सगळ्यांना पण नीट वागेल की नाही, तिचे काय ॲटिट्यूड असतील, ह्या कशी बोलेल की नाही, पण असं काही झालं नाही. कारण मी आज इतकी वर्ष काम करते, माझं आयुष्य इथे दिलेलं आहे, त्यामुळे आपल्या आपल्या इथल्या लोकांबरोबर कुठल्याही प्रकारचे ॲटिट्यूड अँड टँट्रम्स दाखवायचं नसतात असं मला स्वतःला वाटतं. माझं कुटुंब आहे, माझ्या पडत्या काळामध्ये मला इंडस्ट्रीने सावरलेलं आहे आणि या इंडस्ट्रीशी मी नेहमी प्रामाणिक राहील आणि इतर लोकांबरोबर माझं नेहमी माझ्याशी खूप माझं प्रेम असेल माझ्या सगळ्यांना माझ्याबरोबर. आणि असंच तुम्हाला हेच आमचं बॉन्डिंग आहे, तुम्हाला सिरियल बघता नक्कीच जाणवेल एक छान बॉन्डिंग असलेलं आमचं कलाकारांचं बॉन्डिंग तुम्हाला पडत्या बघायला मिळणार आहे. पाहायला विसरू नका. सिंधुताई माझी माहिती.